स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी हार्दिक इलेवन चौधरपाड्या टीमला। तो सामना सुरू होते, गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होते राजू आणि स्ट्राइकिंग फलंदाज कल्पेश। गेम ऑन। पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळतात, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। लॉन्ग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला फील्ड करतायत, फेकी करतायत, तोपर्यंत मिळते एकच धाव। या एका धावेने श्रीगणेश होतोय संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय फलंदाज कल्पेश। कल्पेश आणि सूरज ही जोडी पाहायला मिळते। हार्दिक इलेवन चौधरपाडा विपक्ष आपण पाहतोय। बंटी स्पोर्ट्स बोरिवली हा विद्यमान सामना सुरू आहे। राइट अप फॉर द विकेट। यावी सुरेख फटका आपण पाहतो, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे। एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण होते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु दोनच धावांवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या दोनने पुढे सरकेल, तीन धावा धावफलकावरती। ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। स्वर्गीय DB चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। राजू पुन्हा एकदा सज्ज होतोय। राईट अम ओवर द विकेट। यावीस लॉफ्टेड हिट भिडकावून दिलाय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनबेदी आउट ऑफ द पार्क षटकार। नक्कीच सन्माननीय वैभवजी पाटील साहेबांचं देखील मी आभार व्यक्त करतोय, आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि नक्कीच या स्पर्धेमधून ते आपल्यापासून रजा घेत आहेत। तर दादांना भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा असतील, कारण की नक्कीच दादांचा देखील बिझी शेड्यूल असतो आणि या बिझी शेड्यूलमधून आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला हार्दिक हार्दिक आभार मी व्यक्त करतो आहे। आणि फलंदाज बाद अजून एक धक्का बसतो आहे, पहिला मोठा धक्का बसला आहे फलंदाजी करणाऱ्या हार्दिक इलेवन चौधरपाडा या टीमला। फलंदाज सूरज बॅक टू द पवेलियन। अकल्पेश भंडारी आणि त्याला साथ देण्यासाठी येतोय हेमंत भंडारी, ही जोडी आपण पाहतोय। हार्दिक इलेवन चौधरपाडा या टीमच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र अवि वाकडे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। गोलंदाज राजू पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईटचा येतोय। अवांतर धाव मिळते, चेंडूची धावसंख्या एकने पुढे सरकते, दहा धावा धावफलकावरती आहेत। ओर द विकेट। यावी सुरेख फटका आपण पाहतो, लॉफ्टेड हिट मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता फलंदाज बाद, सुरेख जेल टिपलाय, अजून एक धक्का बसतोय हार्दिक इलेवन चौधरपाडा टीमला। लागलेला हा दुसरा धक्का दहा या धावसंख्येवरती।
थैंक यू सो मच. करण भंडारी येतोय, नवीन फलंदाज, स्ट्रायकिंग फलंदाज हेमंत भंडारी. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, चेंडू बट नो मॅन्सलँड झोन मध्ये लॉन्ग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते या चेंडू वरती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या हार्दिक इलेव्हन चौधरपाडा या टीमची दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-11 अशी धावसंख्या आहे हार्दिक इलेव्हन चौधरपाड्या टीमची. सलामीचे दोन्ही फलंदाज गमावलेत चौधरपाड्या टीमने. पहिला सामना देखील जिंकला होता नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाड्या टीमने आणि त्याच गावातीला दुसरा संघ आपण पाहतोय. एक नवोदित संघ आहे, यंग टॅलेंटेड क्रिकेटर या टीममध्ये आहेत, न्यू जनरेशन आपण पाहतोय या संघामध्ये आहे. हार्दिक इलेव्हन चौधरपाडा स्ट्राईक इन फलंदाज आपण पाहतोय. अभिस हेमंत भंडारी आणि त्याला साथ देतोय करण भंडारी. गोलंदाजी मार्गोदी सज्ज होतोय गोलंदाज निलेश. यावेळी चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला होता, शफल झाले होते फलंदाज हेमंत. टॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आपण पाहतोय गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. सुरुवात खूप चांगली होते या दुसऱ्या षटकाची. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. राउंड विकेट निलेश फुल टॉस चेंडू बिगिट करतात. मिस टायमिंग आहे जेलची शक्यता आणि फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय. हार्दिक इलेव्हन चौधरपाडा या टीमला लागलेला हा तिसरा धक्का. फलंदाज हेमंत भंडारी बॅक टू दी पवेलियन. फलंदाज पाचव्या क्रमांकावरती येतोय नागेश भंडारी. करण भंडारी आणि नागेश भंडारीला चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण की गोलंदाजी ही खूप चांगली होती आहे ती म्हणजेच बंटी स्पोर्ट्स बोरिवली या टीमच्या माध्यमातून. यावेळी स्पोलर लेनचा हा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट पॉईंटला एक धाव तर कम्प्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हार्दिक इलेव्हन चौधरपाडा या टीमची खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय डी बी चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे मैदान. यावेळी चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज निलेशचं. टॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 13 या आकड्यावरती. स्ट्राईक इन फलंदाज करण. यावेळी सूर एक फटका आपण पाहतोय. ऑन साईडला चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट. हा चेंडू खेळलाय एक धाव तर कम्प्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवलं. क्षेत्ररक्षक होते निखिलने. 2 झेल देखील पकडले. तो क्षेत्ररक्षण करतोय निखिल. बोरिवली टीमसाठी आपलं 100% योगदान तो देतोय आपल्या टीमसाठी. धावसंख्या 1 पुढे सरकेल. आपण पाहू शकाल या 20 धावफलकावरती धाव आहेत. यावेळी चांगला चेंडू आहे
एक धाव कंप्लीट झालेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल। धावाची संधी चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या दोन धाव पूर्ण होत आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव संख्या दोनने पुढे सरकेल। 16 धावा धावफलकावरती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 5 धावा खर्च करतोय गोलंदाज निलेश। इकॉनॉमिकल गोलंदाजी या 20 केली आहे, ती म्हणजेच या दरम्यान चौदरपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय बलिरामजी बारकू पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। त्याच दरम्यान आपण पाहतोय याच दरम्यान आपण पाहतोय चौदरपाडा गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पुष्पराजजी भंडारी यांच्याकडून नागेश भंडारीसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे। सलगच्या 3 षटकरांसाठी, षटकरांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3000 रुपयांचं कॅश प्राईज। साहेबांनी आपला ATM ऑन केलेला आहे या दुपारच्या सत्रामध्ये आणि पारितोषिकांचा वर्षाव केलाय नागेश भंडारीवरती। संधी आहे, बघूया संधीचं सुवर्ण करतोय का तो, म्हणजेच फलंदाज नागेश। स्ट्रायकिंग फलंदाज करण आहे, समोरच्या दिशेने खेळतात, 20 शेपमध्ये बॅटिंग तो करतोय। लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहेत, एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल। 17 धावा धावफलकावरती आहेत, 17 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे, स्वतः संगणक येतोय बंटी स्पोर्ट्स बोरिवली या टीमचा गोलंदाज प्रकाश, जे संगणक आहेत बोरिवली या टीमचे। स्ट्रायकिंग फलंदाज नागेश भंडारी एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज आहे। लॉफ्टेड हिट गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार। भंडारीसाठी अजून एक पारितोषिक आलेला आहे, प्रत्येक षटकारासाठी दीपक पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज, जे सह आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय पुष्पराजजी भंडारी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा। यावीत चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, एकदा मिळते या चेंडूवरती। संख्या 1 पुढे सरकेल। धावसंख्या आपण पाहू शकाल, धावफलकावरती धावा आहेत। यावेळी सुरेख फटका आपण पाहतोय, क्षेत्रक्षक आहेत चेंडू पट नोमेसलँड झोन मध्ये। एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि दोन धाव मिळते त्या चेंडूवरती। धावसंख्या 2 पुढे सरकेल। 24 धावा धावफलकावरती, दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी केली जाते मैदानावरती। जिथे एक धाव होती तिथे मात्र मिळत आहेत या दोन धावा। सन्माननीय चेतनजी भोईरसाहेब देखील आपल्यापासून रजा घेत आहेत, त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा असतील। साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य केलेलं आहे। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय हार्दिक 11 चौदरपाड्या टीमला। करण भंडारी बॅक टू दी पवेलियन व्यक्त करतो आपला अमूल्य वेल दिला या स्पर्धेसाठी, खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी। असे एक दानशूर व्यक्तिमत्व, एक युवा नेतृत्व, एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्माननीय चेतनजी भोईर साहेबांचं देखील मी आभार व्यक्त करतोय। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 24 धावा। पुढील चेंडू पुन्हा एकदा, या 20 चेंडू उडवलाय परंतु मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतोय। चांगला प्रयत्न केला होता, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज
मैक्सिमम आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार। नागेश भंडारी साठी जे पारितोषिक होतं दीपक पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयांचं, आणि ते 2000 रुपयांचं पारितोषिक तो मिळवतोय। अजूनही पारितोषिक असेल ते म्हणजेच नागेश भंडारीसाठी, पुष्पराजजी भंडारी यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 3000, आणि दीपक पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयांचं कॅश प्राईज आहे। धावसंख्या आपण बदल अपलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 सरासरीने 30 धावा अपलकावरती। नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रतीक। या अंतिम षटकामध्ये, या शेवटच्या षटकामध्ये, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लोगोरचं षटक म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हटलं जातं, तेच हाणामारीचं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रतीक बंटी स्पोर्ट्स बोरिवली या टीमच्या माध्यमातून। स्ट्रायकिंग फलंदाज आदित्य आणि नागेश भंडारी ही जोडी मैदानावरती आहे। खूप चांगली धावसंख्या बनवली आहे, 30 धावा अव्वलकावरती आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रतीक। यावी सुरेख फटका आपण पाहतोय, ग्लोरियस स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत, आणि सुरेख जेल टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती। फलंदाज बाद आदित्य, बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज कॅप्टन कूल अजय तांडेल येतोय। स्ट्रायकिंग फलंदाज नागेश भंडारी एक षटकार आलाय नागेशच्या बॅट मधून। यावीस लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन, नागेश भंडारी बॅक टू द पवेलियन। तर या दरम्यान आपण पाहतोय त्रिशूल ठाकरे कोशिंबी यस टायगरचं आगमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे, जेलची शक्यता असेल, आणि फलंदाज होतोय बाद, आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय हा गोलंदाज प्रतीक। खूप चांगली गोलंदाजी एकदा जोरदार आल्या प्रतीक साठी, कारण की पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे या स्पर्धेमधील गोलंदाज प्रतीकने, कारण की शेवटच्या षटकामध्ये, या स्लोगोरच्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे धक्के दिलेत हार्दिक 11 चौधरपाडा या टीमला। धावसंख्या 30 धावा धावफलकावरती। अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत। जितेश आणि देव ही जोडी पाळा मिळते ती म्हणजेच मैदानावरती। त्रिशूल ठाकरे यांचं देखील आगमन झालेलं आहे, वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। यावीस चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज प्रतीक। पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे, पहिल्या 3 षटकांमध्ये 10.00 सरासरीने 30 धाव बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर धावसंख्येला अंकुश लावलाय, धावसंख्येला ब्रेक लावलाय गोलंदाज प्रतीकने। अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी। अजून एक चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी, सलग 6-5 चेंडू, निर्धाव चेंडू येतोय। बघूया विकेट हॅट्रिक आणि मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज प्रतीक। प्रतीकची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रतीकसाठी, कारण की सलगचे 5 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय। या स्पर्धेमधील एकमेव मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज आपण पाहतोय। या 20 प्रतीक पहिलं मेडन षटक फेकेल का, कारण की
पहिली विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे गोलंदाज प्रतीकने। तोच प्रतीक आपण पाहतोय, बघूया मेडन षटक फेकेल का। स्ट्राइक इनला फलंदाज आहे जितेश। शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, डेट चेंडू घोषित करतात बाळा माने सर। बाळा माने सर आणि रमेश माथे सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल। यावी चांगला चेंडू आणि मेडन षटक, मेडन विकेट हॅट्रिक संपादित केली आहे ती म्हणजे गोलंदाज प्रतीकने। एकदा जोरदार आले प्रतीक साठी, चार षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय हार्दिक 11 चौधरपाड्या टीमने बंटी स्पोर्ट्स बोरिवली या संघासमोर। आणि 31 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया। आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानेरे, मानेरे गावचा एक बुलंद आवाज आणि मलंगड क्रिकेट समितीचे प्रवक्ते राहुल भोईर यांना। थैंक यू सो मच रोशन संत। पहला चेंडू फुल टॉस क्रॉस द लाइन आदित्य, आदित्य दरम्यान पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आणि पहिले षटक
आदित्यचे दोन सलामीवीर फलंदाज मैदानात शॉट मध्ये यमएस चिंचवली संघ आपण कुठे जायचं नाही या यमएस चिंचवली संघ आपण कुठेही जायचं नाही या गोष्टीची नोंद घ्या. आयोजकांनी आम्हाला दरम्यान आता मगाशी सूचना दिली आहे यमएस चिंचवली संघाने कुठे जायचं नाही या. टार्गेट एकूण या मॅच मध्ये विजयासाठी एकूण नितीश आणि मैदानात शॉट मध्ये निखिल फुल टॉस आहे. फटका देखील तेवढा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर नाही, आउटफील्ड फास्ट आहे. जाईल चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर या चार धावा. पाहायला मिळते पाच वरती, पाच धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहिला मिळतो. बाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क बरोबर आला नाही. एक सिंगल नसता रुटीन होते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या सहावर, विजयासाठी 31 बनवायचे त्या मॅच मध्ये. बंटी स्पोर्ट्स हा संघ या धावांचा मात्र पाठलाग करतोय. बंटी स्पोर्ट्स बोरवली हा संघ, पडगा परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतो. इनाक्षन मध्ये आदित्य पहिल्या षटकामध्ये आहेत. निलेश देसले आणि निखिल शफल झाले, फलंदाज कीपर बीट झाले. थर्डमॅनला तिथं प्रोटेक्शन आहे, मात्र बघतो आपण चुकीची या दरम्यानची ही डायरेक्ट हिट करण्याची पद्धत आपण बघतो चुकीची आपल्याला पाहायला भेटली. दरम्यान एक सिंगल धाव मिळते, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण सात वरती. हार्दिक इलेव्हन चौधरपाडा त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला नक्की संघ पाहायला मिळतो. पहिली मॅच नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाडाने जिंकली होती. बंटी स्पोर्ट बोरवली संघ त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या स्पर्धेचा बघतो आपण पहिला दिवस आहे. आमचे मित्र त्रिशूल ठाकरे यांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्रिशूल ठाकरे टायगर स्पोर्ट्सचे ते ऑनर आहेत आणि सुंदर स्पोर्ट्स शॉप तुम्हाला पडगा परिसरात पाहायला मिळतं. त्या शॉपचे ऑनर त्रिशूल ठाकरे. दरम्यान लेग बायचा इशारा. मैक्या रमेश म्हात्रे सर आहेत मैदानात शॉट मध्ये. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावपाला एकूण आपल्याला आठ वरती पाणी. मग तो मैक्याचा जर विचार केला तर मैका एक जादुई गोलंदाज होता सागाव टीमचा. भरपूर मॅचेस त्यांना आपल्या टीमला जिंकून दिल्या. त्यांच्या काळामध्ये त्यांनी भरपूर चांगला क्रिकेट खेळला. दूर जास्त दूर मैकाचा रनअप खूप जवळचा असायचा, मात्र त्यांच्याकडे स्विंग भरपूर चांगला होता. वन टू गो अंतिम चेंडू. षटकातील फुल टॉस आहे. स्लॉग शिपचा चांगला फटका. स्वार्लक क्षेत्रामध्ये फिल्डर नाहीयेत. धावा चांगला मिळतो चेंडू. स्वार्लक बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 12 वरती. 18 चेंडू शिल्लक आहेत. 19 ची गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. एमएस चिंचवली संघ आपण कुठे जायचं नाही या गोष्टीची नोंद घ्यावी. आजच्या दिवसामध्ये नक्कीच मुंबई इलेव्हन मांडा संघ देखील आपण इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. शिवशक्ती कोशिंबीर संघ देखील इनॅक्शन मध्ये असणार आहे. चांगल्या मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. हा ओपन नक्कीच बघतो आपण. ओपन ड्रॉ असणार आहे. सर्वच विभागातील संघ, पडगा परिसर असेल, अमने लोणार परिसर असेल, भिवंडी असेल, त्याच्यानंतर बघतो आपण पीटीसी असेल, या सर्व परिसरातील संघ आता मात्र एकत्र आलेत. चांगल्या तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील. चांगले नक्कीच खेळाडू तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. क्लायमेट बघतो थोडंसं ढगाळ वातावरण पुण्यात निर्माण झालंय आणि सुंदर हा क्रीडांगण आणि सुंदर बघतो आपण डोंगरावरती शंकराचं मंदिर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. ऐतिहासिक हा मंदिर आहे. नक्कीच कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण तो कॅप्चर करावा आमच्या स्क्रीनवरती. नक्कीच तो दृश्य नक्कीच तुम्हाला थोड्या वेळात पाहायला मिळेलच. छोटू जय विरुखी जोडी कॅमेरामॅन आमचे समाधान म्हात्रे आणि सूरज म्हात्रे स्वतः या वाहिनीचे मालक. आणि बघूया मात्र नक्कीच थोडा तुम्हाला हा दृश्य
दरम्यान सुंदर जो शंकराचं मंदिर आहे त्या डोंगरावरती तो स्क्रीन वरती नक्कीच पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज अनिल. अनिलचा पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 17 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 19 बनवायचे आहेत बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ. मॅच अजूनही संपली नाही. हार्दिक इलेव्हन चौधरपाडा संघ देखील प्रयत्न करेल, कारण का ऑलरेडी आपण बघतो नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडाने एक मॅच जिंकली. डावा स्ट्रीक वरती चेंडू होता. लाईन या दरम्यान खराब आहे. 12 रनचा इशारा आपल्यापर्यंत व्हाइट बॉल्स आलाय. एक अवंतर एक्स्ट्रा धाव तुम्हाला रिप्ले पाहायला पाहिजे नक्कीच मिळेल. टीव्ही स्क्रीन वरती हा व्हाइट बॉल आहे. संघाची धावसंख्या एक ना पुढे जाते. धावपालक आपल्याला 13 वरती पाहायला मिळतोय. 17 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावेची गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. स्पर्धेचा पहिला दिवस आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका या दरम्यान चांगला तर नव्हता एवढा, मात्र खराब फिल्डिंग झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. फायनल रिजन मध्ये चेंडू तिथे मात्र थांबणार नाहीये. जाईल चेंडू फायनल संगीत डी जे मास्टरच्या माध्यमातून. 14 धावेचे अजूनही गरजे. संघाची धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. अनिलचे मात्र प्रयत्न सुरू आहेत. या षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. निखिल आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश देसले चांगली बॅटिंग करतोय. चांगला चेंडू तो फुलर लेनचा बॅकलिपला खाली ठेवला. ऑनट्रायचा डीप मध्ये खूप चांगला फटका. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मिडविकेटला फिल्डिंग खराब झाली आहे. जाईल चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौका. क्विज धावा पुन्हा शपथ झाले. भरपूर आता मात्र शपथ झाले. चेंडू डावा स्टिकच्या बाहेर आहे. व्हाइट बॉल अनिल वरती नक्कीच आता दबाव असेल. संघाचे धावसंख्या एक ना पुढे जाते. धावपालक आपल्याला एकूण सलेमा सेंचुरी टीमचा कॅप्टन आणि शिवशक्ती क्रिकेट संघ कोशिंबीर टीमचा कॅप्टन टायगर आमच्या सोबत आहेतच. चला एमएस चिंचोलीचे कॅप्टन पण टॉस साठी असे लवकरात लवकर. एक चांगला फटका आहे. खराब फिल्डिंग आणि अजून काही धावा मिळतील. चुकीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक इलेव्हन चौधरपाडा टीमच्या माध्यमातून या 4 धावा इथं मिळत आहेत. एम एस चिंचोली टीमच्या कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवशक्ती क्रिकेट संघ कोशिंबीर इन ऍक्शन मध्ये असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करायचं आमच्या पास्तावीची गरज आहे यावेळेचा. हा देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय या दरम्यानचा हा षटकार. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाने. अभिनंदन बंटी स्पोर्ट्स बोरिवली आणि हार्ड लक. चांगला प्रयत्न होता. हार्दिक इलेव्हन चौधरपाडा